Hi students, in this video we are going to study about the icebreakers and brainstorming of unit 3.3 note making. Friends, in the last video we have seen about how to make a note and we have also seen 3-4 examples of it also. In this video, friends, we are going to learn just about the icebreakers of note making. Friends, on page number 147, you have given is the icebreakers. In the icebreakers, friends, just you can learn here how to complete the given web. This is also one type of नोट मेकिंग. याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारचं नोट मेकिंग असं म्हटलं जातं. बघा 147 पेज नंबर वरती आपल्याला या ठिकाणी एक वेब कंप्लीट करा म्हणून दिलेला आहे. वी टेक नोट्स ऑफ, आपण नोट्स घेतो कशा कशाचा घेतो तर इथे आपल्याला पूर्ण करायचे कशा कशाचे नोट्स घेत असतो. इथे बघा, पहिल्यांदा आपण मीटिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग चाललेल्या असतील, इंडस्ट्री असो कुठल्याही प्रकारच्या असो, त्या मीटिंग्सच्या नोट्स घेतो. मीटिंगमध्ये बसल्याच्या नंतर समवन गिविंग अ लार्ज अँड इम्पॉर्टंट स्पीच, कुणीतरी एक छान प्रकारचं भाषण देते त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे घेत असतो. एखादी कॉन्फरन्स असेल, ऑनलाईन कॉन्फरन्स वगैरे वगैरे, अशा पद्धती त्या कॉन्फरन्समधले मुद्दे घेतो. आणि एखाद्या वेळेस लेक्चर चालू असेल तुमच्या सरांचं वगैरे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही महत्त्वाचे मुद्दे घेता. ही या ठिकाणी ही डायग्राम आपण पूर्ण केलेली आहे. याला वेब असं म्हटलं जात असतं आणि आपल्या बऱ्याचशा प्रश्नांमध्ये कम्प्लीट वेब नावाचा एक प्रश्न प्रकार येत असतो, त्यापैकी हा आहे. पुढचा एक आईस ब्रेकरमध्ये तुम्हाला दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आईस ब्रेकरमध्ये दुसरा पॉईंट दिला आहे, व्हाय वी टेक नोट्स, आपण नोट्स का घेतो हे बघा. या ठिकाणी आईस ब्रेकरमध्ये नोट टेकिंग साठी म्हटलेले, नोट्स का घेतो आपण. युनिट 3.3 मध्ये पाहणार आहोत नोट मेकिंग, या दोघांमधला फरक आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग मधला. तर आपल्याला महत्त्वाचं आहे नोट मेकिंग, परंतु आईस ब्रेकरमध्ये दिलेलं आहे म्हणून आपण इथे पूर्ण करतो. बघा इथं डायग्राम स्वरूपाने पण काय केलं, व्हाय वी टेक नोट्स पेज नंबर 147 वरती इथे तुम्हाला दिलं इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग, ऐकण्यामध्ये सुधारणा होणे, टू बिकम ॲक्टिव्ह प्रोसेस. बघा इथे पुन्हा इथे ब्लँक दिलेले आहे, आपण इथे फिलअप केलेलं आहे, टू पुट रेकॉर्ड व्हॉट यू रीड अँड लिसन, तुम्ही काय ऐकलं आणि काय वाचलं या संदर्भातलं रेकॉर्ड ठेवण्यासाठी नोट्स घेणे, टू क्रिएट सेल्फ स्टडी मटेरियल, स्वतःच स्टडी मटेरियल निर्माण करण्यासाठी नोट्स घेणे, त्याचबरोबर इझी टू एक्सचेंज फॉर फ्रेंड्स, मित्रांना सहजतेने आपल्याला एक्सचेंज देवाणघेवाण करता येते यासाठी एक छान प्रकारे नोट्स घेणे. हे पॉईंट्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोट टेकिंगच्या बाबतीमधले आहेत. आपल्याला नोट मेकिंगच्या बाबतीमधले बघत असताना काय करायचे, बघा इथे पेज नंबर 151 आणि 152 वरती बघा, 151 वरती एक पॅरेग्राफ दिलेला आहे जे आपण ब्रेनस्टॉर्मिंगचा प्रश्न आहे. ब्रेनस्टॉर्मिंगच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तुम्हाला इथे एक पॅरेग्राफ दिल्याच्या नंतर डायग्राम कम्प्लीट करा म्हटलेला आहे. ही पॅरेग्राफ बघा कशावरचा आहे, तो आहे सेल्फ मेडिकेशन, स्वतः आपण जी औषधी घेत असतो स्वतःहून जाऊन, त्याचे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत, किंवा प्रिस्क्राइब्ड मेडिकेशन, डॉक्टरांनी दिलेले जे काही मेडिसिन आहेत त्याचे काय फायदे आहेत, हे या ठिकाणी आपल्याला विशेष करून पॅरेग्राफ वाचून बघा. या ठिकाणी मी तुम्हाला आधी सांगितलं आहे माइंड मॅपिंगमध्ये पॅरेग्राफ दिल्या जात नाही, या ठिकाणी नोट मेकिंगमध्ये पॅरेग्राफ दिला जातो. पेज नंबर 151 वरती तुम्हाला इथे बघा पॅरेग्राफ दिलेला आहे, तो पॅरेग्राफ वाचा. मी वाचलेला आहे, वाचला पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे. बघा पहिला पॅरेग्राफ, इथे एकंदरीत किती पॅरेग्राफ दिलेले आहेत पहा, 1, 2, 3, 4 चार पॅरेग्राफ दिलेले आहेत आणि चारही पॅरेग्राफवरती वेगवेगळ्या अशा प्रकारच्या डायग्राम काढायला सांगितलेला आहे. इथे आपण पहिला पॅरेग्राफ जो आहे त्याच्यावरची डायग्राम बघूया, सेल्फ मेडिकेशन. बघा या सेल्फ मेडिकेशनची डायग्राम पूर्ण करत असताना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ए बी सी डी असं दिलेलं आहे, यामध्ये
काही ह्या सगळ्याच रिकाम्या जागा दिल्यात. परीक्षेमध्ये असं नसतं, परीक्षेमध्ये अर्ध्याच रिकाम्या जागा दिल्या जात असतात, अर्ध्या आपल्याला भरायच्या असतात, पूर्ण करायच्या असतात. सेल्फ मेडिकेशन मध्ये बघा, पार्ट ऑफ ह्युमन लिव्हिंग पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे, हा पॉइंट आपण काढला आणि तो या ठिकाणी लिहिलेला आहे. टू मेक अँड सेलिंग ड्रग हॅज अ लॉंग हिस्ट्री, आणि औषधी विकणे स्वतःहून आणि विकत घेणे, औषधी तयार करणे याला एक मोठा इतिहास आहे. पीपल फॉल्टी हॅबिट्स लाईक स्मोकिंग अँड ड्रिंकिंग रिसॉर्ट सेल्फ मेडिकेशन. कोण स्वतः मेडिकेशन औषधी घेत असतं विकत, स्वतः डॉक्टरकडे न जाता, ज्या लोकांना वाईट सवयी आहेत ड्रिंक करण्याच्या आणि स्मोकिंग करण्याच्या. त्याचबरोबर काही लोक जाहिराती पाहून घेत असतात, ॲडव्हर्टाइजमेंट हेल्प टू चूज द ड्रग. काही लोक फक्त जाहिरात पाहून घेत असतात आणि म्हणून हे चुकीचं आहे. त्याचबरोबर मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नॉसिस, जेव्हा डॉक्टर जो काही असतो तो डॉक्टर आपल्याला उपचार करण्याच्या आधी आपली चेकअप करत असतो, चेकअप केल्याच्या नंतर तो मेडिसिन देत असतो. हे मात्र या ठिकाणी फाइंड आउट डिजीज अँड गिव्ह ड्रग, तो करेक्ट डिजीज काय तो फाइंड आउट करत असतो. त्याचबरोबर काही सिम्प्टॉम काही आहेत का, त्याचे काही कारण असू शकतात का त्या आजाराची, हे पाहून तो ट्रीटमेंट करत असतो. आणि हा मेडिकल इंडस्ट्रीला चांगल्या प्रकारचा एक बून, म्हणजे शाप नाही म्हणता येणार आपल्याला, याला आशीर्वाद अशा पद्धतीने म्हणता येईल, एक वरदान अशा पद्धतीने म्हणता येईल. जी प्रिस्क्रायबिंग मेडिसिन दिले जात असते ते एक प्रकारचं वरदान आहे मेडिकल इंडस्ट्रीला. त्याचबरोबर कॉजिस्टॉक्जी सिटिंग, जर या ठिकाणी जर वेगवेगळ्या पद्धतीने औषधी पुन्हा पुन्हा घेत राहिलं तर या ठिकाणी ते टॉक्सिसिटी निर्माण करू शकते, याची कारणं होऊ शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये पहिला जो पॅराग्राफ आहे त्याच्यावरती ही जी डायग्राम पूर्ण केलेली आहे. पुढचे जे तीन पॅराग्राफ आहे त्याच्यावरती सुद्धा पुढे आपल्याला काही डायग्राम पूर्ण करा असं सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. या व्हिडिओमध्ये आपण आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंगवरचा पहिला प्रश्न बघितलेला आहे आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.